नवल होर्मूस टाटा सध्याचे टाटा ग्रुपचे सर्वे सर्व रतन टाटा यांचे वडील टाटा हे नाव जगभरात पोहोचणाऱ्या जे आर डी टाटा यांचे चुलत भाऊ दोघे समवयस्क होते जन्मले टाटा घराण्यात मात्र त्यांच्या घरच्या परिस्थितीत जमीन आसमानाचं अंतर होतं जे आर डी टाटा जन्मले ते तोंडात सोन्याचा चमचा घेऊन पण नवल टाटा यांच्या घरी दारिद्र्य होतं त्यांचे वडील अहमदाबादच्या एका कारखान्यात कामाला होते त्यांच्या निधनानंतर नवल टाटा हे अनाथाश्रमात वाढले पण त्याचा प्रवास मात्र भन्नाट आहे तो जाणून घ्यायला जा जे आर डी टाटा व नवल टाटा हे साधारण एकदमच टाटा उद्योग समोर आले नाही दोघांनी सुरुवात एका छोट्या नोकरीपासून केली पण त्यातल्या त्यात जे आर डी टाटा यांनी वेगानं प्रगती केली आणि अनपेक्षितपणे टाटा ग्रुपचं नेतृत्व कमी वयात आपल्या हातात घेतलं खरंतर या पदावर जे आर डी यांच्या यादी नवल टाटा यांचा अधिकार होता मात्र सबोन मृदू आणि अत्यंत सज्जन असलेल्या नवल टाटा यांनी याबद्दल कधी आक्षेप घेतला नाही नशिबाने आपल्याला भरपूर दिले असं ते नेहमी म्हणायचे त्यांना टाटा समूहाचा संचालक बनवता आलं होतं आणि ही पडती बाजू स्वीकारण्यास नवल यांचे कधी हो 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 जा हो ना नव्हती नवल टाटा आणि जे आर डी यांच्या व्यक्तिमत्व देखील प्रचंड अंतर होतं नवल टाटा हे दिसायला अत्यंत देखणे आणि मोगळ्या टाकण्या स्वभावाचे होते जे आर डी याच्या बरोबर उलट त्यांना नवल टाटा टाटाही झपायचे दोघांच्यात बरेच मतभेद देखील व्हायचे मात्र सुसंस्कृत टाटा घरण्यानं ही गोष्ट कधी बाहेर येऊ दिली नाही अगदी खासगीतही ते एकमेकांबद्दल चांगलंच बोलायचे नवल टाटा अत्यंत मार्गशील स्वभावाचे होते आपल्या स्वीय सचिवाला देखील ते कधी आदेश द्यायचे नाही प्रत्येकाशी बोलताना त्यांना विनंती होता असायचा त्यांचा कामगार कायद्याचा अभ्यास मोठा होता भारत सरकारच्या नियोजन आयोगाचं सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं भारतीय हॉकी हो फेडरेशनचे ते पंधरा वर्ष अध्यक्ष होते त्यांना पद्मभूषण पुरस्कार देखील मिळाला होता इतकं सगळं असूनही नवल टाटांच्या नावामागं कधी प्रसिद्धीचं वलय नव्हतं पडद्यामागे राहून त्यांनी टाटा उद्योग समूहाला बळकट करायचं काम केलं त्यांचा पडद्यामागे राहण्याचा स्वभाव हो एकदमच उफळून आला आजवर टाटा आडनावाच्या माणसानं जे केलं नव्हतं ते नवल टाटांनी करायचं ठरवलं लोकसभेची निवडणूक लढवणं टाटा उद्योग समूहाचा डोलारा उभा करताना आजवर राजकारण्याचे संबंध आला होता स्वातंत्र्यापूर्वी गांधीजींच्या लढ्याला मदत करणं वगैरे गोष्टी टाटाने केलेल्या जे आर डी टाटा हे एकेकाळी नेहरूंचे मित्रच होते मात्र जेव्हा एअर इंडियाचं नेहरूंनी राष्ट्रीयकरण केलं तेव्हापासून टाटाने त्यांच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली राजकारण आणि व्यापार एकत्र होत नाही हे जे आर डे टाटांच्या मनात पक्क बसलं होतं म्हणून टाटांच्या घरण्यात कोणी थेट राजकारणात कधी उतरलं नव्हतं आणि अशात नवल टाटा थेट निवडणूक रिंगणात उतरायची भाषा बोलत होती अनेकांसाठी हा मोठा धक्का होता असं म्हणतात की जे आर डी टाटा यांना ही कल्पना पसंत पडली नाही पण नवल टाटा यांना त्यांनी थेट या विषयावर आपलं मत देखील कधी दे सांगितलं नव्हतं <laughs> नवल टाटा यांनी एकोणीसशे एकाहत्तर सालच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला त्यांनी अर्ज भरला तो मतदारसंघ होता दक्षिण मुंबई भारतातील सर्वात उच्च भ्रुव वसाहत असलेला हा मतदारसंघ याचं वैशिष्ट्य म्हणजे मागच्याच निवडणुकीत मुंबईचा सम्राट समजला जात असणाऱ्या सका पाटील यांचा कामगार चळवळीतील नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी पराभव केला होता जायंट किलर म्हणून फर्नांडिस यांना देशभरात ओळख मिळाली होती यावेळी निवडणुकीच्या रिंगणात साखा पाटील नव्हते त्यांच्या जागी डॉक्टर कायलास नावाचे एक नवखे उमेदवार उभे होते त्यामुळे जॉर्ज फर्नांडिस यांच्या पुढे हा विजय एकदम सोपा मानला जात होता अशातच नवल टाटा यांनी निवडणुकीत अर्ज भरून खळबळ उडून दिली असं म्हणतात की नवल टाटा यांनी अर्ज दाखल केल्यावर इंदिरा गांधी जे आर डी टाटा यांच्यावर नाराज झाले त्या ते तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या त्यांनी जे आर डी टाटा यांना विचारणा केली सो द टाटा ग्रुप वॉन्ट्स टू सेटअप अ फ्रंट अगेन्स्ट मी सर्व बाजूंनी नवल टाटा यांच्या उमेदवाराला विरोध होत होता फक्त एकच माणूस त्यांच्या पाठीशी उभे होती ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांचा काँग्रेसला विरोध होता आणि साम्यवादी कामगार चळवळीशी निगडित असलेल्या जॉर्ज फर्नांडिसशी तर त्यांचं उभं वैर होतं जॉर्ज फर्नांडिस आणि टाटा उद्योगसमोरचं नातं देखील तितकं खराब होतं असं नाही फर्नांडिस यांना एकदा ताज हॉटेलसमोर मारहाण झाली होती तेव्हा जे आर डी यांनी त्यांची भेट येऊन विचारपूस केली होती पुढे काही वर्षांनी त्यांना जमशेदपूरच्या कामगार युनियनचा प्रमुख होणार का अशी विचारणा देखील केली होती पण फर्नांडिस यांचा त्या काळचा डॅश आणि स्वभाव आणि भांडवलशाही विरुद्ध उभार लढा यामुळे त्यांनी त्या ते टाटांच्या पासून अंतरच राखलं होतं मात्र या निवडणुकीमुळे फर्नांडिस आणि टाटा एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले होते बाळासाहेबांच्या आदेशामुळे शिवसैनिक नि, नवल टाटा यांच्या प्रचारात उतरले स्वतः बाळासाहेब त्यांचे प्रचार प्रमुख होते असं म्हणतात तळागाळातला शिवसैनिक टाटा उद्योगाच्या राजकुमाराच्या निवडणुकीसाठी जीवाचा रान करत होता जयंत साळगावकर हे देखील नवल टाटा यांच्या प्रचारात आघाडीवर होते या सगळ्याचा परिणाम दिसून आला निवडणुकीच्या निकालानंतर जॉर्ज फर्नांडिस यांचा डिपॉझिट जप्त झाला नवल टाटा देखील निवडणुकीत पराभूत झाले काँग्रेसचा उमेदवार विजय झाला पण नवल टाटाने त्यांना चांगलीच लढत दिली होती दोघांच्यात फक्त एकोणीस हजार मताचं अंतर राहिलं होतं शिवसैनिकांनी केलेला प्रचार दिसून येत होता बाळासाहेब म्हणाले हा बाईचा नाही तर शाहीचा विजय त्याकडे चर्चा होती की इंदिरा गांधींनी रशियामधून खास शाही मागवलेली ज्याच्यामुळे अन्य उमेदवारांच्या बाजूने जे मतदान झालं ते गायब होतं खरं खोटं काय माहीत नाही पण नवल टाटा यांची लाट असूनही त्यांचा पराभव चाखावा लागला होता डिपॉझिट जप्त झालेल्या जायंट किलर जॉर्ज फर्नांडिस यांची मात्र माध्यमांनी यथेची चष्टा उडवली जे आर डी व इतरांचा विरोध असताना शिवसैनिकांच्या बळावर नवल टाटा यांनी घेतलेली आघाडी काही जणांसाठी धक्कादायक होती मुकुंद यांचे प्रमुख व जॉर्ज फर्नांडिस यांचे मित्र विरेन शाह यांनी एका ठिकाणी सांगितलं जर नवल टाटा एकोणीसशे सदुसष्ट साली जॉर्जच्या विरोधात उभे राहिले असते तर त्यांचा नक्कीच विजय झाला असता टाटांचा निवडणुकीच्या आलेला पहिला आणि शेवटचा संबंध यानंतर नवल टाटा यांना अनेकदा आग्रह होतो असूनही त्यांनी कधी परत तिकडे फिरकून पण पाहिलं नाही एकोणीसशे एकोणनव्वद साली कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनाच्या काही वर्षातच जे आर डी टाटा यांनी आपला वारसदार म्हणून नवल टाटांच्या मुलाची म्हणजे रतन यांची निवड केली आणि पुढचा इतिहास आपल्याला आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन माहितींसाठी किस्स्यांसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका